आज साधारणतः अंदाजे 12,20,00,000 महाराष्ट्राची लोकसंख्या, 28,853 सरपंच, या 12,20,00,000 लोकसंख्येपैकी आपल्याला आपल्या गावाला सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेण्याची शक्ती अधिकार प्राप्त झाले. आता या अधिकाराचा उपयोग गावात रस्ते झाले पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे, सामाजिक सभागृह झालं पाहिजे, ग्रामपंचायतची इमारत झाली पाहिजे, ड्रेनेजची व्यवस्था झाली पाहिजे, दिवाबत्तीची व्यवस्था झाली पाहिजे, जिल्हा परिषदच्या शाळा योग्य झाल्या पाहिजे, त्या गावातील शेतीची उन्नती झाली पाहिजे, उन्नत शेती हे गावाचं एक लक्ष असलं पाहिजे. साऱ्या प्रश्नाचं उत्तर कुठे शोधायचं असेल, सारे मर्ज की एक दवा, तर ते आहे वन. वनाच्या माध्यमातून आपण या अनेक प्रश्नांच्या उत्तराचं नियोजन करू शकतो. पाऊस आला, शेती पिकेल, शेती पिकली तर रोजगार वाढेल, रोजगार वाढला तर अर्थव्यवस्था मजबूत होईल, अर्थव्यवस्था मजबूत झाली तर रस्त्याला पैसे उपलब्ध होईल, दिव्याला पैसे उपलब्ध होईल, इमारतीला पैसे उपलब्ध होईल. आपलं गाव जलयुक्त करायचं असेल तर वनयुक्त करणं, वनयुक्त झाल्याशिवाय ते जलयुक्त होणं हे तसं कठीण आहे. वन है तो जल है, जल है तो इंसान का कल है.